बाबा की हत्याकांड बेहद दुर्भाग्यपूर्ण और बुरी घटना है मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री को इस्तीफा दे देना चाहिए यह सच है कि हत्या करने वालों ने जिम्मेदारी ली लेकिन किस लिए ले, क्यों मारा असल में दुश्मनी क्या थी पुलिस को अब यह जांच करनी चाहिए कि हत्यारों ने किसकी -किस सुपारी ली थी पुलिस को भी पता लगाना चाहिए ऐसी प्रतिक्रिया प्रकाश आम्बेडकर इनके द्वारा दी गई यह अत्यंत तो दुखद घटना है की आईन इलेक्शन विजय दशमी चे दिवसी बाबा सिद्दीकी यांची असणारी हत्या झाली आम्ही त्या घटनेची निंदा करतो आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे ज्यांनी मारलं त्यांनी कबूल केलं हे बरोबर आहे की मी मारलं म्हणून पण कशासाठी मारला का मारलं तुमची आणि त्यांची दुश्मनी काही आहे त्यांनी कोणाची सुपारी घेतली आणि दुसरं पोलिसांनी शोधलं पाहिजे ते की राज्यामधल्या प्रॉपर्टीवरनं भांडण होतं की ही जी गँग बाहेरची आहे महाराष्ट्रातली नाही त्या बाहेरच्या राज्यामधल्या प्रॉपर्टीवरनं भांडण होतं का किंवा मंत्री म्हणून यांनी काही निर्णय घेतले होते त्याच्यावरनं असणार आहे का की ह्या सगळ्या गोष्टी माझ्या अंदाजानं पोलिसांनी शोधल्या पाहिजेत फक्त गोळ्या झाडणारा सापडला त्याची बंदूक सापडली फॉरेन्सिक मॅच झालं आणि म्हणून त्यांनी हे झालं याच्यावर या इथपर्यंत नाही तर याला प्रोत्साहन देणारा कोण सुपारी देणारा कोण हे पोलिसांनी शोधलं पाहिजे सुपारी देणारा राजकीय पक्षी प व्यक्ती आहे बिल्डर आहे की अजून कोणी आहे याचा शोध त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्याचा शोध मुंबई पोलीस लवकर लावतील असं अपेक्षा मी त्या ठिकाणी बाळगतो पक्षाच्या वतीने माझ्या वतीने आणि कुटुंबाच्या वतीने बाबा सेदकी यांना आदरांजली वाहतो